नागनाथ, ए नागनाथ, बाहर ये। ए सुरा देवी, ऐकू येता का नाही? या बाहर लवकर। काय झालं पाटील? तेच आम्ही तुम्हाला विचारायला आलोय। तुमचं काय चाललंय ते समजण्यासाठी दावा आलोय। अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही? वा ग वा सुरा देवी, चांगलंच येड्याचं सोंग घ्याय जमतंय की तुला? काय रे नागनाथ, आमच्याशी खोटं बोलतोय? अरे मावशी सांगून तुझी आई ती नागिन तिला घरात आणून ठेवलीस, आम्हाला काय माहित नाही वय? कुठे आहे ती नागिन? बाहेर आणा तिला। अहो गिरिजा अक्का, तुम्ही काय बोलताय आम्हाला खरंच काही कळत नाहीये। अरे कोशधर्म, अरे किती लपविणार आहेस? तुझं पोरग चेटूक करतय चेटूक, आणि तुम्ही त्याला पाठीशी घालताय? गप गुमान, त्या नागिनीला बाहेर काढा, नाहीतर नाहीतर काय पाटील? आणि नेमकं काय करायला आलात तुम्ही? हे महादेवा, आज माझ्या नागनाथावर जे संकट ओढावलंय माझ्यामुळेच, मी त्याला जन्म दिला पण त्याचे संगोपन मला करता आले नाही। नागनाथ जेव्हा या घरात आला तेव्हा मी निश्चिंत झाले, पण तरीही मला नागनाथ शिवाय राहावे ना, त्याला पाहायला मी इथे यायचे, आणि म्हणूनच हा आजचा दिवस बघावा लागतो। मी मनुष्य रूपात न येता माझ्या मूळ रूपात राहिले असते तर बरं झालं असतं। निबिड अरण्यात कुठेतरी दडून बसले असते, आणि तसा प्रयत्न मी केला देखील, पण त्या गुरुआईंनी मला सगळ्यांसमोर आणलं। महादेवा, आता आपणच या सगळ्यातून आमचं रक्षण करा। काय म्हणजे? त्या नागिनीला गावाबाहेर काढाय आलो आम्ही, तुम्ही जर तिला बाहेर आणलं नाही तर आम्ही घरात दुसून तिला बाहेर काढू। काय ती नागिन गावात राहिली तर लोकांच्या घरात घुसून टसल त्यासनी? आज आम्ही तिला मारलं नाही तर ती गावातल्या लेकरासनी म्हाताऱ्या कोताऱ्यासनी मारल, तेव्हा तिला बाहेर काढा। तुम्ही काहीही म्हणालात तरी मी तिला बाहेर येऊ देणार नाहीये। आम्ही तिला आमच्या घरात आश्रय दिलाय, त्यामुळे तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही होत। अरे नागनाथ, त्यांना त्यांना काय करतोयस तू? नागिनी ती, नागिनीची जात कुणाची नसती, ती तुझ्या आई बापाला भी डसू शकते। ए गिरजे, आपण काय त्यासनी समजून सांगाय नाही आलो, त्या नागिनीला गावाबाहेर काढाय आलो। समजा गाव आहे आमच्या संग, हे लोक म्हणजे सगळा गाव नाहीये, यात तुमच्याकडे चाकरी करणारीच माणसं जास्त आहेत। तुम्ही सावकार की करता, त्यांना दम देता म्हणून तुमच्या सोबत आलेत ते। बाकीच सांगू नको मला, त्या नागिनीला बाहेर बोलवतो का ओढून बाहेर काढू तिला। जो कुणी घरात घुसायचा प्रयत्न करेल त्याला हा नाग दंश करेल। बघितलं का गावाल्यांनो कसं चेटूक करतो ह्यो?
बघा आता समजे डोळ्यांनी. गावकऱ्यांनो तुम्ही यांचं ऐकू नका. मी गावात असताना तुम्हाला कशाचेही भय नाही. तुम्ही निश्चिंत होऊन घरी जा. आई बाबा तुम्ही चला आतमध्ये. गिरीजाक्का मला असं वाटतं की आपण हा विषय इथं सोडून देऊ. असं कसं सोडून द्यायचं? हातात घेतलेलं काम पुरं झालंच पाहिजे. बरोबर आहे. चला समजे गुरु आईकडं. नागनाथ काय म्हणाले ते? जे होणार होतं तेच झालं. तू काळजी करू नकोस. का काळजी करू नको मी? नागनाथ हे सगळं माझ्यामुळे घडतंय. तू मला आधी सांग ते काय म्हणाले. काही नाही. बहुतेक त्यांना कळलंय की तू पद्मजा नसून पद्मिनी आहेस ते. हो आणि त्यांच्या खात्रीसाठी त्यांना तुला भेटायचे आहे. नागनाथ मी जाते त्यांच्याकडे. काय होईल फार फार तर ते त्या अघोरीला सांगून माझा जीव घेतील. पण माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागलाय. आता नाही रे भगवत बाळा. पद्मिनी आई मी असताना तुला बाहेर जायची गरज नाहीये. गावातील लोकच काय त्या गुरु आईकडे सुद्धा तुला इजा पोहोचवण्याची ताकद नाहीये. त्यामुळे तू काळजी करू नकोस. अरे नागनाथ पण आता ते लोक आपल्याला अजून त्रास देतील. पद्मिनीचं सत्य त्यांना कळलंय. आई जे कळलं ते सत्य आहे ना. मग सत्य उजळ माथ्याने फिरत असत. त्याला असत्याची भीती नसते, चिंता नसते. श्री दत्तगुरु आहेत आपल्या पाठीशी. माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. ते आपल्या कोणाचंही आहित होऊ देणार नाही. महाराणी आपण मला बोलावलं. प्रधानजी हे काय सुरू आहे तुमचं? या कृत्याची तुम्हाला काय शिक्षा होऊ शकते याची कल्पना आहे ना तुम्हाला? क्षमा करा महाराणी आपण कशाबद्दल बोलत आहात मी काही समजलो नाही. तुम्हाला खरंच समजलेलं नाहीये की तुम्ही न समजल्याचा आव आणताय? आपण स्पष्टच सांगावं महाराणी माझी काय चूक आहे. प्रधानजी आपल्या राजकन्याच्या विवाहासाठी अजून एकाही राज्यातून प्रस्ताव आलेला नाहीये. हो महाराणी ते माहीत आहे पण ह्यात माझी काय चूक? प्रस्ताव आलेला नाहीये कारण तुम्ही महाराजांचा निरोप मोठमोठ्या राज्यांमध्ये पाठवलेलाच नाहीये. असं नाहीये महाराणी मी सगळ्या राज्यात निरोप पाठवलेत. प्रधानजी असत्य बोलू नका. मी जर तसे निरोप पाठवले असते तर माझ्या कन्येच्या विवाहासाठी नक्कीच प्रस्ताव आले असते. आपल्या राजकन्येच्या सुंदरतेची ख्याती सगळीकडे पसरलेली आहे. त्यामुळे माझ्या सुंदर आणि सुशील अशा कन्येसाठी
एकाही राज्यातून प्रस्ताव येऊ नये तर कधीच होणार नाही। म्हणजे महाराणी तसं काही राज्यात निरोप पाठवायचे बाकी आहेत। तेच म्हणते मी, तुम्ही असं का केलं? मला असं वाटतंय की राजकन्यासाठी बाहेरच्या राज्यातला वर शोधण्यापेक्षा आपल्याच राज्यातला शोधला तर। तुम्ही काय बोलताय प्रधानजी, तुम्हाला तरी कळतंय का? आणि आपल्या राज्यात असं कोण आहे जो आपल्या वैभवाची बरोबरी करू शकेल? आणि तुम्ही हे स्वतःहून कसं काय ठरवू शकता? आणि महाराजांना जर हे कळलं की तुम्ही त्यांची आज्ञा मोडली आहे तर त्याचे काय परिणाम होतील ह्याची कल्पना आहे ना तुम्हाला? हो महाराणी, पण आपल्या राज्यात सध्या त्या दोन साधूंचे संकट आहे आणि ते दोघेही साधू आपल्या राज्याचा कधीही पराभव करू शकतात आणि अशा परिस्थितीत आपल्याला बाहेरचं कोणीच मदत करू शकणार नाही। त्यामुळे राजकन्याचा विवाह आपल्याच राज्यात जर कोणाशी झाला तर त्याची आपल्या राज्याला मदत होईल। हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला प्रधानजी? तुम्हाला जी आज्ञा मिळाली आहे त्याचं फक्त पालन करा, तेच काम आहे तुमचं। बाकी जो काही विचार आहे तो आम्ही करू। ठीक आहे महाराणी। महाराज कुठे आहेत? महाराणी, महाराज आपल्या कक्षात आहे, बोला काय झालं? तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही केलं? हो महाराणी, मी सगळीकडे निरोप पाठवले आहेत, पण आता एक महाराजांकडे तातडीचं काम आहे, बोलवतात का त्यांना? येतील ते, तुम्ही मला सांगा काय आहे। महाराणी, राज्यातील सगळीच जनता त्या दोन साधूंच्या बाजूनेच व्हायला लागली आहे आणि जर असंच सुरू राहिलं तर आपल्यासोबत कोणीही नसेल आणि आपला पराभव करणं त्यांना सहज शक्य होईल। असं कसं होईल प्रधानजी? आपल्याकडे खूप सैन्य आहे, कितीही लोक त्यांच्या बाजूने झाले तरीही आपण त्यांना युद्धात हरवू शकतो। पण महाराणी, समोर जर आपलीच प्रजा असेल तर आपण युद्ध कोणाशी करणार? आणि आपल्यावरच जर प्रजेशी युद्ध करण्याची वेळ आली तर महाराजांची निंदा नालस्ती होईल, त्यामुळे आपण विचारपूर्वक निर्णय घ्यावा, तोही त्वरित। ठीक आहे प्रधानजी, तुम्ही राजसभा बोलवा, महाराज तिथे येतील, मग काय तो निर्णय घेता येईल। जशी आज्ञा महाराणी। अव काय चाललंय तुमचं? तिकडून आल्यापासनं काय बी बोलना, नुसते फेऱ्या मारताय सा। अव बोला की काय बोलू गिरजे, काय बोलू सांग ना। या नागनाथ पुढं माझी एवढी मोठी हार झाली आणि तुला बोलायचं पडलंय वय? वय पर त्याच्यावर आता किती वेळ विचार करणार आहे सा, त्यापेक्षा काहीतरी करायचं बघा आता। तू सांग आता काय करायचं? वय पर आता आपल्याला एवढं पक्क कळलंय की त्या नागनाथाच्या घरात जी बाई आहे ती नागिनच आहे। त्यासाठी तर गेलो होतो ना आपण समजासने घेऊन, वाटलं होतं की एवढं काम आपण केलं तर गुरुआई आपल्यावर खुश होईल। काही सांगू नका त्या गुरुआईचं, काही व्हायचं नाही तिच्या कोण। आबा ती नागिन होती तर मग ती बाई कशी झाली? तेच तर ना, हे काय साधं प्रकरण नाही।
त्या नागनाथाचा गुरु कोणीतरी लई मोठा आहे, म्हणून तर गुरु आईचं त्याच्या मोर काही चाललं नाही। वहे, पण तुमच्या ध्यानात येत आहे का, नागनाथाच्या घरावर चालून जाया समद्या गावामोर आपणच होतो। त्यांनी आपल्यावर डोळा ठेवला आणि त्याच्या गुरुला सांगून काही केलं म्हणजे? वय नाही बघितलं ना समद्यांनी, त्याच्या काठीतून साप कसा बाहेर आला होता। मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही। अहो आम्ही इथं बोलतोय, तुम्ही कसला विचार करताय सा? आता आपण एक काम करू, गिरजे तू त्या नागनाथाच्या घरी जा आणि त्याची माफी माग। म्या कायला जाऊ माफी मागाय? अग खुळे, आता त्या नागनाथा बरोबर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं लढायला लागल। म्हणजे कसं? आपण त्यासनी असं दाखवायचं की आपली गैरसमजूत झाली होती, आपलं चुकलं, आणि मग हळूहळू त्याच्याशी गोड बोलून त्याच्या गुरुची समधी माहिती काढायची। एकदा का आपल्याला त्याचा गुरु कोण आहे हे समजलं की पुढचा भेद कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो। भाई हे चांगलंच सुचलंय तुम्हाला, असंच करू आपण। मागच्या वेळेला त्याच्यामुळं आपली ताकद कमी पडली ना, आता त्याच्या संग दोस्त्यांनी खेळ करू। सुरादेवी, हे सुरादेवी, काय कसला विचार सुरू आहे? तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून अजूनही जात नाही हो। जर पाटील आणि गावकरी आपल्या घरात घुसले असते तर काय झालं असतं पद्मिनीच? अग हो, पण असं काही झालं तर नाही ना, मग एवढा कशाला विचार करते? ते एक बरं झालं की सासूबाई घरी नव्हत्या, नाहीतर। हे बघ सुरादेवी, आहेस का घरात सुरादेवी? गिरजा का, नागनाथ कुठे गेलाय? नागनाथ, 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 मला तुझ्या नजरेला नजर मिळवाया बी लाज वाटते बघ, तरी बी मी इथं एवढी हिम्मत करून उभी आहे। तुम्हाला एक डाव सांग ना, तुम्हाला माफ करशील ना? तुम्ही काय बोलताय पाटलींबाई? तू आधी मला सांग, तू मला माफ करशील ना? तू सांगितलं बगर मी इथून जायची बी नाही। तुम्हाला जे बोलायचंय ते स्पष्ट बोला। नागनाथ, चुकलं आमचं, आम्ही लोकांनी घेऊन तुमच्या घरावर असं चालून यायला नव्हतं पाहिजे। तुमच्या घरी पाहुणी आली आणि आम्ही दुसरंच काहीतरी समजून बसलो, चुकलं आमचं। कुठे आहे पाहुणींबाई? मला त्यांची मी माफी मागायची, बोलवा त्यासनी। पाहुणीबाई, तुम्ही तुमच्या माहेराला आला आणि आम्ही तुम्हाला त्रास दिला, चुकलंच आमचं। पाटलींबाई, जे झालं ते झालं, सोडून द्या आता। असं सोडून कसं चालेल कोशधर्म भाऊ, चुकी झाली म्हणजे माफी मागायच पाहिजे की? खरं म्हणजे मॅच माती खाल्ली, आमच्या युवराजचं ऐकून मॅच ठरवलं,
पाहुणी बाई कोणी तिसऱ्याच आहेत म्हणून। आय माझा वय तूच मला काय बाई सांगितलं आणि मी पाटीलला सांगितलं तरी पाटील मला सांगत होते खोश धर्म भाऊ तसे नाहीत म्हणून पण या युवराजनं माझ्या डोसक्याचं पाणी केलं। आय पर मी काय केलं वय तूच नाही का काय बाई सांगत होता काय भी बोलू नका माफी मागा दी अरे माफी माफ की मला माफ करा वय आणि पाहुणी बाई आमचं काय भी म्हणणं नाही अहो तुम्ही राहा की किती भी दिस आणि जमलं तर आमच्याकडे पाहुणचाराला या